कृष्ण हरी, आपण आहोत सध्या देहूनगरीमध्ये आणि तुकोबारायाच्या मंदिरामध्ये हजारो जे वारकरी आहेत ते दर्शनासाठी आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे तर देशभरातून ही जी वारकरी मंडळी आहे ती आज तुकोबारायाच्या मंदिरामध्ये आलेली आहे दर्शनासाठी. आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं एकंदरीत या वारीच्या भावना त्यांच्या मनामध्ये काय आहेत. आणि ही मंडळी सगळी आपण बघितलं की तुकोबारायाच्या माऊली कुठून आले? आम्ही मी तसा विदर्भातला आहे आणि पुण्यात राहायला आलेलो आहे. पुण्यात राहायलाय वारी करता? दर्शनासाठी आलाय. दर्शनाला. माऊली तुम्ही कुठून आले? नाशिकवरून आलो. नाशिकवरून आलाय वारीसाठी? किती वर्षापासून वारी करताय? वारी म्हणजे दरवर्षी जात असतो. दरवर्षी जात आहे. आपण बघतो आहोत की वारकरी जे आहेत ते तुकोबारायाच्या दर्शनासाठी ही सगळी मंडळी आलेली आहे. आपण आहोत आता सध्या मुख्य गाभाऱ्यामध्ये तुकोबारायाच्या. आणि तुकोबारायाचं हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आहोत आपण. आपल्यासोबत आहेत या मंदिराची सेवा करणारे, तुकोबारायाच्या सेवा करणारी बाबा आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नक्की किती गर्दी असते आणि किती वर्षापासून आपण ही सेवा करताय. ही सेवा मी 5 वर्षापासून करतो आहे. आषाढी यात्रेला लोक आनंदाने दर्शन घेऊन जातात का, आणि आनंदात हा सोहळा चालत असतो. आणि परंपरा ही एक श्रद्धाभाव आणि समाधान मिळते म्हणून प्रत्येक जीव भगवंताच्या दर्शनासाठी येतो. प्रत्येक जीव जो आहे तो भगवंताच्या दर्शनासाठी येतो आणि दर्शन केल्यानंतर समाधान मिळतं असं बाबांचं म्हणणं आहे. आणि बाबा गेल्या अनेक वर्षापासून इथे सेवा करतात. ही सेवा करत असताना एक काय मनामध्ये भाव असतो तुमच्या? हे सेवा करताना प्रत्येक जीव हा विठ्ठलाचं स्वरूप आहे या असा या अवस्थेवर मी असतो. प्रत्येक जीव जो आहे तो विठ्ठलाचा जीव असतो, भगवंताचा जीव असतो, स्वरूप असतं. भावनेने कुठला ह्या किंवा द्वेष येत नसतो आणि हेच भगवंताला सेवा मान्य आहे. ही सेवा भगवंताला मान्य आहे. मितूपणाची व्हावी बोलवणं आपण म्हणतो तसं. आणि एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे ही जी वारी आहे आणि आपली सेवा जी आहे ती आपण पार करत आहात. आपण बघतो आहोत की हजारो जे वारकरी आहेत ते तुकोबारायाच्या दर्शनासाठी इथे देहूमध्ये आलेले आहेत. अजून काही वारकरी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. बाबा कुठून आले? परभणीहून आले. कस काय पाणी पाऊस तिकडं? चांगला आहे. आता सध्या चांगला आहे. पेरण्या झाल्यात का? हो, पेरण्या झाल्या साहेब. काय काय पेरून आले शेतात? कांदा, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद. आणि किती वर्षापासून ही वारी करताय? 12 वर्षापासून. आपण बघतो आहोत की परभणीहून ही बाबा आलेले आहेत आणि 12 वर्षापासून पंढरपूरची वारी करत आहेत. काय भावना असतात तुमच्या मनामध्ये? चांगली भावना आहे. देवाला भेटा वाटते. वारी आली की करमत नाही घरी. घरी करमत नाही वारी आली की. आणि दर्शन घेतल्याशिवाय चेंज पडत नाही, समाधान वाटत नाही. नक्की कुठं समाधान असतं? देवापाशीच असतंय. देवापाशी समाधान असतं. आता पंढरपूरला पायी जाणार? पंढरपूरला पायी जाणार. कोण्या दिंडीमध्ये असतं? तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये जात असतोय. तुकाराम महाराजांच्या दिंडीमध्ये पायी बाबा जात असतात. आणि वाटेने किती वर्षापासून तुम्ही ही वारी करताय? चालताना काही अडचणी येतात का? काहीच नाही. दुखणं नाही, भान नाही, ताप नाही, काय नाही. ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काहीच येत नाही विठोबारायाच्या या दर्शनाला जाताना. आणि काही माता मावल्या ज्या आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. आजी कुठून आल्या? बीड जिल्ह्यातून आल्या. कुठलं गाव? सानपवाडीहून आल्या. आणि काय नाव तुमचं? माझं नाव मुक्ताबाई सानप. मुक्ताबाई सानप जे आहेत त्या बीडवरून आलेल्या आहेत. आणि आजी किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? लय दिवस नाही. आता हे तिसरीच वारी मला आठवलं नाही. तिसरी वारी आहे. पण किती वय वर्ष काय तुमचं? माझं 65 वर्ष. 65 वर्षाच्या आजी जे आहेत त्या दिंडीला आलेल्या आहेत. आणि कुठल्या दिंडीमध्ये चालता तुम्ही? नाही, सेपरेटच चालते मी. नाही, सेपरेट चालता. आणि सेपरेट चालता तुम्ही म्हणजे जिथं दिंडी मिळेल तिथं थांबायचं? माऊलीच्या तळावर जायचं, माऊलीचं दर्शन घ्यायचं, भजन कीर्तन ऐकायचं आणि काकडाची आरती झाली की नंतर मग चालायचं.
आता कोण कोण असतं बरं सोबत चालणार का एकटे आलं? एकट्याच असतो. भगवंत? भगवंतच आपल्या सोबत. सोबत कोण? भगवंत असतो. आपण बघतो आहोत की बीडच्या आजी आहेत आणि सोबत भगवंत असतो. अशा ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या एकंदरीत वारकऱ्यांच्या भावना आहेत. हजारो लाखो जे वारकरी आहेत ते देहूनगरीमध्ये त्यांचं आगमन होतं आहे. परवाच्या दिवशी तुकोबारायाच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते पुण्याकडे होणार आहे आणि त्या प्रस्थानासाठी पायी वारीमध्ये पंढरपुराकडे जाण्यासाठी हजारो जे भाविक आहेत वारकरी आहेत ते देहूनगरीमध्ये दाखल होत आहेत. मोहन राईतकरसह मी गणेश आघाव देहू. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.